आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल तालुक्यात लोकसभा मतदानाला प्रतिसाद, सरासरी 80% तालुक्यात मतदान. कागल तालुक्याला कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. कागल तालुक्यात मतदानातही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जातो. आज लोकसभा निवडणुकीसाठी कागल तालुक्यात सुमारे 75-80% सरासरी मतदान झालं. कागल तालुक्यातील चारही गट राजकारणात सक्रिय आहेत. परिणामी प्रत्येक घरात कोणत्या ना कोणता गट पोहोचलेला आहे. राजकारणाची ईर्ष्या सर्वत्र पाहायला मिळते. त्याचमुळे सर्वत्र दुपारी 4 पर्यंत 65-70% जवळजवळ मतदान झालं. ते 6 पर्यंत सरासरी 75-80% वर मतदान झालं. आमदार हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला येते. म्हाडा पुणेचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी सहकुटुंबासमवेत यमगे येते. लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सोनगे येते सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील किरकोळ घटना वगळता कागल तालुक्यात मतदान सर्वत्र शांततेत पार पडलं. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.